नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेतमाल प्रक्रिया यामधील प्रकरण नंबर 30 हे आपण आज बघणार आहोत। प्रकरण नंबर 30 आहे, भारतीय दुग्धजन्य पदार्थामध्ये विविध फळांच्या रसाचा वापर व त्यापासून नाविन्यपूर्ण दुग्धजन्य पदार्थ बनवणे। तर आपण मग भारतीय जे दुग्धजन्य पदार्थ आहेत पाश्चिमात्य असतील ते आपण बघितले आहेत। तर मग दुग्धजन्य पदार्थामध्ये आपण काही विशिष्ट फळांचा रस वापरून तसेच त्याचा काही त्याचा अंश वापरून त्यापासून आपण जे नाविन्यपूर्ण हे दुग्धजन्य पदार्थ आपण बनवू शकतो, तर त्याची आपण यामध्ये माहिती मिळवत। गेल्या काही वर्षामध्ये परिस्थिती पाहता भारताचे दुग्ध उत्पादन आहे ते दिवसेंदिवस हे वाढत आहे। त्याचप्रमाणे बघायचं गेलं तर प्रजोत्पादनाचे उत्पादन वाढत आहे, यामध्ये आपण जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत। आता अलीकडच्या काळात जर आपण बघितलं लोकसंख्या वाढत आहे, तर लोकसंख्या वाढत आहे तसं तसं भारतात दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थाची ही मागणी वाढू लागली आहे। सध्या दुधाच्या 46% दूध हे आपण द्रव स्वरूपात आहारात वापरतो, म्हणजे जे काही 100% दूध आपल्याकडे तयार होत म्हणजे उत्पादन होते त्यापैकी 46% दुधाचा आपण द्रव स्वरूपात आहारात वापरतो आणि राहिलेले जे काही 54% दुधाचा वापर हा आपण विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो। तर मग यामध्ये जे काही विविध फळं आहेत ते फळांचा वापरही आपण दुग्धजन्य पदार्थामध्ये सध्या वाढू लागला आहे आणि अशा फळांचा वापर करून बनवलेले दुग्धजन्य जे काही पदार्थ आहेत त्यांना बाजारात मागणी ही वाढत आहे। तर त्याचे काही कारण असे आहे की फळांचा वापर केला असता जे काही पदार्थ आपण बनवतोय दुग्धजन्य पदार्थ त्याचे पोषण मूल्य आणि गुणवत्ता वाढण्यास ही मदत होते आणि जे काही मानवाची गरज ही त्यामुळे भागवली जाते। यामुळे जे आपण म्हणतो फळांना जे काही पर्यायी बाजारपेठ म्हणतो आपण ती याच्या दृष्टिकोनातून आपण आता उपलब्ध झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर वापर आपण अशा प्रकारे करून जास्तीचा पैसा मिळवू शकतो। तर यामुळे काय होतं, यामुळे रोजगारालाही निर्मितीस चालना मिळत आहे। अशा प्रकारे देशात म्हणजे काही उत्पादित होणारे सर्व दूध आहे ते मोठ्या प्रकारे वापर करून घ्यायचा असेल तर त्यावर प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करून ती मानवी आहारामध्ये त्याचा समावेश करणे हे खूप गरजेचे असते। तसेच मग आपण जे काही दुग्धजन्य पदार्थ तयार केलेत त्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही खूप आवश्यकता असते। असे जर आपण तयार केलेले जे काही पदार्थ असतील ते आपण निर्यात करून त्यापासून परकीय चलनही मिळू शकतो, मग त्याने काय होईल तर जेणेकरून आपल्या देशातील जी काही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यास मदत होऊ शकते। तर त्यामधला जो काही आपण बघू दुधजन्य पदार्थ आईस्क्रीम, तर मग आईस्क्रीम हा थंड दुधजन्य पदार्थ दुधातील क्रीम आणि साखरेपासून हा केला जातो। तर मग काही वेळेस दूध असं आईस्क्रीम बनवताना त्यामध्ये सुगंधी द्रव्य टाकले जातात। तर आईस्क्रीम मध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण हे 10 ते 12% इतके असते। फळे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या बिया किंवा सुका मेवा टाकून ही आईस्क्रीम तयार करतात, परंतु त्या आईस्क्रीम मध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाण 8% पेक्षा कमी नसावे। जेव्हा आपण फळांचा वापर करून आईस्क्रीम तयार करतो त्यावेळी त्यामध्ये स्निग्ध पदार्थांचे जे काही प्रमाण होतो आपण ते 8% पेक्षा कमी नसावे। मग दुधाचे पदार्थ उदाहरणार्थ मलई असेल, मलई विरहित दूध, भुकटी साखर, सुगंधी द्रव्य, रंग आणि स्थिरके वापरून अत्यंत चवदार आणि उत्कृष्ट प्रतीची ही आईस्क्रीम तयार करता येते। आता आपण जर बघितलं 100 ग्रॅम आईस्क्रीम मधून आपल्याला जे काही घटक मिळतात तर ते कुठले कुठले, तर 100 ग्रॅम आईस्क्रीम मधून आपल्याला शिंगदाणे 12.9 ग्रॅम, स्निग्धेतर घटक 11 ग्रॅम, साखर 15 ग्रॅम, प्रथिने 4.1 ग्रॅम, स्थिरक 0.3 ग्रॅम आणि ऊर्जा ही 200 कॅलरी या आपल्याला 100 ग्रॅम आईस्क्रीम मधून ही ऊर्जा मिळत असते। आपल्याला आईस्क्रीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध टाकून आईस्क्रीम तयार करण्याची सध्या संधी आहे। गुलकंदाला पण वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे, तो सध्या वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतो। गुलकंद जे आहेत ते आपण एक आईस्क्रीमचाच प्रकार आहे, ते गुलाबाच्या फुलापासून तयार करतात। तर गुलकंद हे टॉनिक व घशासाठी आणि टॉन्सिल जे आहे त्यासाठी चांगलं आहे। गुलकंद हे उष्णता रोधक आहे। आपण आईस्क्रीम मध्ये गुलकंद टाकून गुलकंद आईस्क्रीम तयारी करू शकतो। त्यानंतर आहे मग स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार करणे, दुधापासून श्रीखंड तयार करते ते आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये बघलेलं आहे। तर दह्याचा साखर म्हणजे काय, तर दह्याचा साखर म्हणजे चक्का, चक्क्यामध्ये साखर मिसळून त्यामध्ये सुगंधी पदार्थ टाकायचे। सुगंधी पदार्थ कुठले, वेलची असेल, केसर असेल, त्यापासून आपण श्रीखंड तयार करतो। मग आपण हेच नसतं फक्त श्रीखंड तयार करण्याचं आपण पाठीमागे बघितले, तर मग आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फळं आहेत त्यांचा गर वापरूनही आपण श्रीखंड तयार करतो। तर मग त्याचा आंबा, पपई, चिकू आणि स्ट्रॉबेरी यांच्या फळांचा गर वापरून आपण श्रीखंड तयार केले जातात। मग फळामध्ये काही प्रथिनांचे आणि जीवनसत्वांचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते। श्रीखंडामुळे जर आपण या फळांचा वापर केला तर आपणास दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याच्याबरोबरच फळाचा सुद्धा आस्वाद हा मिळतो।
तसेच मग हे स्ट्रॉबेरी जे आहे ते फळ थंड हवेच्या ठिकाणी येत असून ते चवीला रुचकर आणि शरीराला हे पौष्टिक असते. स्ट्रॉबेरी पासून श्रीखंड तयार करण्यासाठी काय केलं जातं, तर स्ट्रॉबेरी पासून श्रीखंड तयार करण्यासाठी सर्वप्रथम दूध हे प्रमाणीकरण केले पाहिजे. तर प्रमाणीकरण करणे म्हणजे काय, तर 4% स्निग्ध पदार्थ असलेले दूध घ्यायचे आणि ते प्रमाणीकरण केलेले दूध हे 71 डिग्री सेल्सिअस तापमानाला 10 मिनिटासाठी गरम करायचं. 10 मिनिटं हे गरम केलेले दूध नंतर 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानाला परत थंड करायचं. हे दूध थंड झाल्यानंतर त्याला मग विरजण लावायचं. मग विरजण टाकायचं, विरजण 1% याप्रमाणे त्याला विरजण लावायचं. त्यानंतर मग कृत्रिम रीतीने उब देणे. उब देणे म्हणजे इन्क्युबेटर असतं, ते इन्क्युबेटरमध्ये आपण त्याला कृत्रिम रीतीने हे उब देतो आणि त्यानंतर उब दिल्यानंतर त्याचं दही तयार होतं. मग ते दह्यातील पाणी काढायचं आणि जे राहिलेलं जे काही त्याला आपलं सॉल्युबल किंवा घट्ट जो पदार्थ असतो तर त्याला चक्का म्हणतात. मग चक्क्यामध्ये काय करायचं, स्ट्रॉबेरीचे गट काढायचे आणि स्ट्रॉबेरीचे गट आणि साखर हे दोन्ही मिक्स करून त्या चक्क्यामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर मग श्रीखंडच्या मशीन म्हणजे आपण जे काही एकजीव केलेलं चक्का स्ट्रॉबेरी गट आणि साखर हे मिश्रण आहे ते एकजीव करायचं आणि ते आपल्या श्रीखंडाच्या मशीनमध्ये एकजीव करायचं. एकजीव झाल्यानंतर ते 4 ते 6 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला थंड करायचे आणि हे स्ट्रॉबेरी पासून तयार झालेले श्रीखंड आपण साठवून ठेवू शकतो. त्यानंतर जे पुढचं आहे, तर डाळिंबापासून योगर्ट तयार करणे. दही आणि योगर्ट या पदार्थांना मानवी आहारामध्ये खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर त्यामुळे काय झालं, तर मग जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दही आणि योगर्टची सध्या मागणी आहे. तर मग भारतामध्ये मुख्यतः दही, लस्सी, चक्का, ताक, श्रीखंड इत्यादी आम्लयुक्त जे काही दूध पदार्थ आहेत ते तयार केले जातात. योगर्ट एक आहे, तर हे भारतीय दह्यासारखेच असून ते आंबवून तयार करतात. योगर्ट आणि दही हे वेगळे वेगळे कन्सेप्ट आहेत. मग दही आहे, योगर्ट हे दह्यासारखेच असतं पण ते आंबवून तयार करतात. मग योगर्ट तयार करण्यासाठी आपण लॅक्टोबॅसिलस बल्गेरियस आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस या दोन जीवाणूंची दुधावर प्रक्रिया तयार करून हा तयार करतो. मग योगर्ट जे काय, ते योगर्ट हे उष्णतावर्धक, आरोग्यदायक आणि सुगंधी पदार्थ आहे. आपण डाळिंबाचा रस हा ताण भागवण्यासाठी आपल्यासाठी चांगला असतो आणि तो डाळिंबाचा रस आपल्याला फायदेशीर पाहायला गेला तर तो डाळिंबाचा रस आपला हृदयरोग, कुष्ठरोग, मूत्रपिंड विकार, क्षयरोग आणि चरबी करण्यासाठी हा उपयुक्त हा आहे. यामुळे योगर्ट मध्ये आपण डाळिंबाचा वापर करून त्याची चांगल्या प्रकारे उपयुक्तही होऊ शकते व जास्त प्रमाणात त्यापासून आपण पैसेही मिळवू शकतो. त्यानंतर मग पुढचं जे फळ आहे ते सीताफळाचा वापर करून आपण दुग्ध पेय तयार करणे. तर मग मानवी आहारामध्ये दुधाला हे किती महत्त्व आहे आपण सुरुवातीपासून बघत आहोत. तर मग सीताफळामध्ये कर्बोदके, खनिज द्रव्ये आणि प्रथिने हे मुबलक प्रमाणात असतात. मग त्याच्या एकूण सीताफळाच्या एकूण साख्यामध्ये 26.4% इतके विटॅमिन बी असते, म्हणजे ब जीवनसत्वाचे सर्वात जास्त प्रमाण या सीताफळामध्ये असते. आणि सीताफळ हे नाशवंत असल्यामुळे ते बाजारात कमी मागणी असते व यावेळी या पेयाचा चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणजे नाशवंत असल्यामुळे बाजारात त्याची मागणी जास्त असते. जास्त पिकलेली फळे व त्यावर आलेल्या तपकिरी रंगामुळे त्याला भावही कमी मिळतो. म्हणजे आपण जे म्हणतो नाशवंत असतात आणि ती बाजारात जाईपर्यंत टिकत नाही, तर मग त्याचा एक त्याला पर्याय म्हणून आपण त्यापासून हे दुग्ध पेय तयार करू शकतो आणि ह्याचा आपण चांगल्या प्रकारे आर्थिक दृष्ट्या वापरही करू शकतो. सीताफळापासून दूध तयार करण्याची पद्धती कुठली, तर इथे आपण फ्लो चार्ट पाहिला त्या पद्धती दिल्या त्याप्रमाणे सुरुवातीला पहिले गाईचं दूध घेऊन ते गाळायचं, त्याचं पाश्चरायझेशन करायचं आणि ते दूध थंड करायचं आणि एका साईडला काय करायचं, सीताफळ दूध घेऊन त्याची गर काढायची आणि गराचे एकत्रीकरण करायचे. मग ते आपण थंड केलेले दूध आणि सीताफळाचं गर हे एकत्र मिक्स करून तो फळाचा गर 10 ते 15% या प्रमाणात, साखर 7 ते 9% या प्रमाणात ती मिक्स करायची. आणि हे काय जे काय सर्व दूध आणि सीताफळाचे गराचे मिक्सरण, फळाचा गर आणि साखर हे जे आहे ते आपण मिक्सरमध्ये एकजीव करायचं आणि एकजीव केलेलं जे काही मिश्रण आहे ते बाटलीमध्ये भरायचे आणि ते थंड करायचे. थंड झाल्यानंतर त्याला शीतगृहामध्ये 60 डिग्री सेल्सिअस या तापमानाला तापवून 10 डिग्री सेल्सिअस तापमानाला साठवणूक करायची. अशा प्रकारे आपण सीताफळापासून दूध जे पेय तयार करू शकतो. त्यानंतर आहे मँगो वे पेय तयार करण्याची पद्धती. तर चक्का किंवा छन्ना तयार करताना जे पाणी वेगळे निघते त्याला वे म्हटले जाते. तर वे म्हणजे थोडक्यात काय, तर ताक. तर भारतामध्ये दूध उद्योगात पेय हे मोठ्या प्रमाणात वाया जाते. तर मग आपल्याला चन्ना, चक्का, पनीर हे पदार्थ तयार करताना हे मिळते, हे पदार्थ आम्लात उपयोग करून मिळतात.
आणि त्याची उत्पादने 10 ते 15% आसपास असते. मग दुग्ध उद्योगामध्ये ही विनष्ट करण्याची फार मोठी समस्या आहे, कारण त्यापासून मोठ्या प्रमाणातही प्रदूषण तयार होतं. मग आंबा हे पेयाला बाजारात सध्या खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामध्ये मँगो हे मध्ये काय असतं तर 15% आंब्याचा गर, 75% पनीर हे, 60% साखर टाकतात आणि त्याचा समूह 4.5% इतका राहील. अशा पद्धतीने त्याचे मिश्रण तयार करून ते पेय म्हणून आपण वापरू शकतो. मग मँगो जे पेय आहे ते तयार करण्याची पद्धत कशी आहे, तर जे आपण दूध उत्पादनात पनीरपासून जे काही व्हे निघतंय ते व्हे त्याचं उदासीकरण करायचं, म्हणजे त्याचं पेच आपण मेंटेन करून त्यामध्ये साखर टाकून त्याचं 5 पाश्चरायझेशन हे 60 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटासाठी करायचं. तर 60 डिग्री सेल्सिअसला 5 पाश्चरायझेशन झाल्यानंतर वातावरणाच्या तापमानाच्याला हे थंड करायचं. 5 पाश्चरायझेशन केल्यानंतर हे जे काही मँगो किंवा आपण तयार करतोय ते मिक्सचर वातावरणाच्या तापमानाला थंड करायचं. तर मग वातावरणाचं जे काही तापमान आहे त्यात नॉर्मल टेम्परेचरला थंड केल्यानंतर त्यामध्ये आंब्याचं गर किंवा मग तो आंब्याच्या रस्त्यामध्ये टाकायचा आणि हे सर्व मिक्सरमध्ये मिक्स करायचं. हे मिक्स केलेलं मिश्रण नंतर गाळून ते बाटलीत भरायचं आणि ते थंड करून 5 ते 7 डिग्री सेल्सिअस या तापमानाला साठवून ठेवायचं. अशा प्रकारे आपण व्हे वापरून मँगो व्हे पेय तयार हे करू शकतो. त्यानंतर आपण कवर बर्फी, बर्फी हा गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून खवा तयार करून त्यामध्ये तयार होणारा हा दुग्धजन्य पदार्थ आहे. गाई आणि म्हशीच्या दुधापासून आपण हा बर्फी हा पदार्थ तयार करू शकतो. बर्फी ही खूप पौष्टिक असते, तसेच सहज पचणारी कर्बोदके साखरेच्या स्वरूपात असते. तर मग या बर्फीचे वेगवेगळे प्रकार असून त्यातील मूलभूत घटक हा खवा आणि साखर यांचे विविध प्रमाण असते. म्हणजे बर्फीचे मूलभूत घटक पाहायला गेले तर त्यामध्ये खवा आणि साखर हे दोन मूलभूत घटक आहेत. उदाहरणार्थ बघायला गेलं तर बर्फीचे प्लेन बर्फी, मावा बर्फी, फळांची बर्फी, चॉकलेट बर्फी, केशर आणि रवा बर्फी, तसेच खवा आणि जे काही छन्ना आहे त्यांच्या मिसळून सुद्धा आपण बर्फी तयार करू शकतो. कवट हे एक कोरडवाहू शेती देणारे फळ आहे आणि त्याला हे औषधी असे मूल्य आहे. मग कवटाच्या गराचा वापर आपण बर्फीत करू नये. आम्लधर्मी कमी काळ टिकणारे फळ हे बर्फीसाठी वापरणे त्याचा योग्य हा वापर होतो. म्हणजे कवट हे आम्लधर्मी फळ असून ते कमी काळ टिकतं, पण आपण त्याचा त्यापासून बर्फी बनवून तयार करून त्याचा योग्य हा वापर करू शकतो. बर्फी तयार करण्यासाठी सुरुवातीला गाईचे दूध घेऊन ते गाळून त्याला 4% शेंग पदार्थ असतील असे ठिकाणी प्रमाणित करत नाही. आणि नंतर हे मग गाईचे दूध कढईमध्ये गरम करायचे आणि ते सारखं हळवत राहायचे. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये 45-40% एवढी साखर टाकायची आणि थोडक्यात सुरुवातीला आपण दुधापासून खवा तयार करायचा. मग खवा तयार केल्यानंतर त्यामध्ये सीताफळाचे तुकडे करायचे आणि त्या खव्यामध्ये गावठाचं गर हे मिसळायचं. मग गावठाचं गर आणि खवा हे गरम करायचं आणि ते उतर भांड्यामध्ये पसरवायचं. उतर भांड्यामध्ये पसरल्यानंतर ते त्याला 10 ते 12 तास हे थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर ही बर्फी आपण त्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याला कट करून ही साठवू शकतो. तर अशा प्रकारे आपण जे काय आहे ते आपण या वेगवेगळे जे काही फळांचा रस वापरून आपण त्यापासून दुग्धजन्य पदार्थ कसे बनवले जाते ते आपण यामध्ये बघितलं आहे. धन्यवाद.